महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागानं हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्यक्रम राबवायचा ठरलेला आणि त्याचा शुभारंभ आज रत्नागिरीतनं होतो आहे. रत्नागिरीतल्या त्या नोकरी मिळाव्यासाठी 7800 ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपण आता जर बघितलं तर 5000 मुलं आणि मुली या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. पहिल्या फेजमध्ये 11 वाजेपर्यंत जे काही 1300-1400 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामधल्या 400 लोकांना नोकरी देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे. हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नोकरी महोत्सव आहे. तर महत्त्वाचंच आहे, परंतु 19 तारखेला जो रोजगार मेळावा सीमा भागामध्ये होतो आहे तो देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहीत आहे की सीमा भागातले जी मराठी बांधव आहेत, जे पालक आहेत, त्यांच्या मुलांना देखील नोकरीची आवश्यकता आहे आणि फक्त त्यांच्यासाठीचा मेळावा 19 तारखेला आम्ही कोल्हापूरमध्ये करतो आहे, उद्योग विभागामार्फत करतो आहे आणि त्याचं देखील नियोजन पूर्ण झालेलं आहे. सर, कंपन्या कुठल्या कुठल्या होत्या आणि जे जे तरुण आहेत ते म्हणजे ज्यांना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या ते कुठल्या कुठल्या भागातल्या कंपन्यांमध्ये? रत्नागिरीमध्ये देखील नोकऱ्या अवेलेबल होत आहेत, रायगडमध्ये आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई सगळ्या ज्या MIDCs आहेत तिथल्या जवळजवळ 130 कंपन्या या रोजगार मिळवण्यासाठी उपस्थित आहेत आणि पहिल्याच फेजमध्ये 497 लोकांना आपण रोजगार देण्यामध्ये यशस्वी झालो.